पुसद तालुक्यातील मांडवा येथील माजी सरपंच आणि शिक्षक हे दोघे जण मॉर्निंग वॉक करीता जात असताना मॅजिक वाहनाने दोघांना जबर धडक दिल्याने दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली. माजी सरपंच सुधाकर लालसिंग आडे व नरेंद्र नामदेव धाड असे मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. नरेंद्र धाड हे उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील सम्यक दृष्टी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ओंकार गणेश चव्हाण या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर अपघात केल्याप्रकरणी माजी सरपंचाचा मुलगा शक्ती सुधाकर आडे यांनी तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सुधाकर व नरेंद्र हे नियमितप्रमाणे सकाळी 6 वाजताच्या सुमारास सांडवा गावाबाहेरील रोडच्या कडेला मॉर्निंग वॉक करीता जात होते. अशावेळी प्रवाशी घेऊन जाणाऱ्या मॅजिक एक्सप्रेसने दोघांनाही निष्काळजीपणाने चालवून जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दोघेही गंभीररित्या जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्यांना त्यांचा मुलगा शक्ती आडेने येथील दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल केले. अशावेळी उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.